राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्यातील मतदानासाठी काहीच दिवस उरले आहेत, मात्र त्याआधी प्रचारासोबत राजकीय नेत्यांच्या मुलाखतींमुळे वातावरण तापलं आहे. या मुलाखतींमधून राजकीय नेते आरोप प्रत्यारोपांसह धक्कादायक गौप्यस्फोट देखील करत आहेत. अशातच दुसऱ्यांदा देवेंद्र फडणवीसांसोबत सत्तेत आलेल्या अजित पवारांबाबत मोठा गौप्यस्फोट केला. अजित पवार महायुतीत सहभागी झाले तेव्हा भाजपचा पारंपरिक मतदार नाराज झाला होता, असे देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे. अजित पवार हे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत 2 वेळा सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार यांनी महायुतीसोबत जात उपमुख्यमंत्रीपद मिळवलं, तसेच अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना मंत्रीपदे देखील मिळाली. मात्र दुसरीकडे अजित पवार यांची राष्ट्रवादी महायुतीत सहभागी झाली तेव्हा भाजप समर्थक नाराज झाले, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. तसेच शिंदेच्या शिवसेनेसह झालेली युती ही भावनिक असून राष्ट्रवादीसह झालेली युती राजकीय असल्याचंही फडणवीसांनी म्हटलं आहे. मराठी मतदार फक्त शिवसेनेच्या पाठीशी आहे हा एक समज आहे. 2017 नागरी निवडणुकीत आम्ही त्यांच्या 84-82 जागा जिंकल्या. 2014 आम्ही विधानसभा निवडणूक वेगळी लढवली आणि भाजपला सेनेपेक्षा जास्त जागा मिळाल्या. 2019 आम्ही युती म्हणून लढलो आणि सेनेने आमच्यापेक्षा 1 जागा जास्त लढवली, पण त्यांना 5 जागा कमी मिळाल्या. मी पण मराठी आहे आणि आशिष शेलार सुद्धा. लोकांनी आम्हाला वारंवार मतदान केले आहे. मोदींची लोकप्रियता जात आणि भाषेच्या पलीकडे आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. काँग्रेसपेक्षा सेनेकडून तुष्टीकरण जास्त केलं जात आहे. शिवसेनेच्या कार्यालयात मुस्लिमांची संख्या जास्त आहे. ठाकरेंच्या सभेत शिवसेनेची शाल घालणाऱ्यांकडून अल्लाहू अकबरच्या घोषणा दिल्या जात आहेत. मराठी मतांची उणीव मुस्लिम मतांनी भरून काढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे असे मला वाटते, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.